दिवसेंदिवस महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडींचं सत्र हे वाढतानाच दिसतंय, खास करून मातोश्रीभोवतीचं. खरं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांपर्यंत पोहोचलेलं ईडीचं जाळं जेव्हा थेट ठाकरेंच्या नातेवाईकांपर्यंत येऊन पोहोचलेलं, म्हणजेच त्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकरांची ही संपत्ती जेव्हा ईडीकडून जप्त झाली होती, त्याच्या काही एक दिवसातच उद्धव ठाकरे विधानसभेत म्हणालेले, सत्ता मिळवण्यासाठी कुटुंबावर तणाव आणू नका, मी तुमच्या सोबत येतो, टाका मला तुरुंगात, कुटुंबाची बदनामी आम्ही कधीच केली नाही, तुमच्या सवडीनं आरोप गोळा करा, पेनड्राईव्ह आणण्यापेक्षा मला तुरुंगात टाका, मी तयार आहे. पण असं असून सुद्धा म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या या बोलण्याचा कुठल्याही प्रकारचा फरक पडलेला काही दिसत नाहीये, कारण महाराष्ट्रात अजूनही केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया या सुरूच आहेत. महाविकास आघाडीतले तर डझनभरपेक्षा सुद्धा जास्त नेते या यंत्रणांच्या रडारवर आलेले आहेत, पण या कारवाया जर पाहिल्या, बारकाईने पाहिल्या, तर हळूहळू मातोश्री भोवतीच कसा तपास यंत्रणांचा वेढा आवळला जातोय हेच आपण पुढच्या काही मिनिटात जाणून घेणार आहोत. म्हणजेच गेल्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे, त्यांच्या जवळची लोक यांच्या भोवती कशा केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी या वाढू लागलेल्या आहेत किंवा पडलेल्या आहेत, त्याच आपण आता पुढच्या काही मिनिटात पाहणार आहोत. सगळ्यात पहिलं नाव ते म्हणजे संजय राऊत. तपास यंत्रणांचा विचार करायचा झाला तर याच्यात ईडी ऍक्टिव्ह आहे. प्रकरण आहे गोरेगावच्या पत्राचाळीतील रहिवाशांची फसवणूक करत गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने ती जमीन जी होती ती 1,034 कोटी रुपयांना दुसऱ्या बिल्डरला विकली होती. याच गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे एक संचालक आहेत प्रवीण राऊत, हे संजय राऊतांचे निकटवर्ती आहेत, ज्यांना ईडीने अटक सुद्धा केली आहे. याच प्रकरणात राऊतांच्या जवळचे असणारे सुजित पाटकर यांच्या सुद्धा ठिकाणांवर ईडीने छापे टाकलेले आहेत. प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना 55 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज सुद्धा दिलेलं होतं आणि ते सुद्धा रडारवर आलेलं आहे या तपास यंत्रणांच्या, ज्याचा वापर राऊत कुटुंबाने दादरमधला फ्लॅट खरेदीसाठी केल्याचा आरोप आहे. आणि त्याच्यानंतर ईडीने वर्षा राऊत आणि माधुरी राऊत या दोघींचेही जबाब नोंदवलेले होते. दुसरं नाव सगळ्यात महत्वाचं, कारण की जसं मी मगाशी सुरुवातीलाच म्हटलेलं होतं की हळूहळू उद्धव ठाकरेंच्या जवळ असं म्हणता म्हणता मातोश्रीच्या दारातलं प्रकरण कुठलं म्हणायचं झालं तर ते आहे श्रीधर पाटणकरांचं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर आहेत आणि त्यांच्या प्रकरणात सुद्धा ईडीज ऍक्टिव्ह आहे. पुष्पक बुलियन फसवणूक प्रकरणात सुरू असलेल्या ईडीच्या तपासात श्रीधर पाटणकर यांची 6 कोटींची मालमत्ता आणि ठाण्यातले निलांबरी बिल्डिंगमधले 11 फ्लॅट्स हे जप्त करण्यात आलेले आहेत. महेश पटेल यांनी पुष्पक समूहातील पुष्पक रियालिटी या कंपनीचा निधी वळवलेला होता. पुष्पक रियालिटीने एका व्यवहारासाठी विविध स्तरांचा वापर करून 20 कोटी रुपयांचा निधी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याकडे वळवला. नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या अनेक शेल म्हणजे ते स्वतः अनेक शेल कंपन्या चालवतात आणि त्यांना हवाला ऑपरेटर सुद्धा म्हटलं जातं. याच चतुर्वेदींच्या कंपन्यांपैकी एक कंपनी हमसफर डीलर प्रायव्हेट लिमिटेडने मार्फत व्यवहार करण्यात आले होते आणि याच मार्फत श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडला 30 कोटींचं कर्ज कुठलंही तारण न ठेवता देण्यात आलेलं होतं. म्हणजेच महेश पटेलांचे पैसे हे हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मार्फत श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गुंतवण्यात आले आणि हीच साईबाबा कंपनी श्रीधर पाटणकरांची आहे. आणि जे पैसे या कंपनीत आले त्यातूनच ठाण्यातल्या निलांबरीतील 11 फ्लॅट्स घेतल्याचा आरोप आहे आणि म्हणूनच ईडीने या 11 फ्लॅट्सचा ताबा घेतलेला आहे, म्हणजेच ते प्रोव्हिजनली अटॅच केलेले आहेत. आणखीन एक महत्वाचं नाव उद्धव ठाकरेंच्या सुद्धा जवळचं आणि शिवसेनेतलं सुद्धा तितकंच महत्वाचं स्थान असलेलं, ते म्हणजे अनिल परब. त्यांच्या मागे सीबीआय सुद्धा आहे, ईडी सुद्धा आहे. पोलीस बदल्या आणि पोस्टिंग्समध्ये हस्तक्षेप केल्याचा जसा आरोप अनिल देशमुखांवर होता तसाच अनिल परबांवर सुद्धा सचिन वाझेने लावलेला. यात सीबीआय तपास करते तर यामध्येच अनिल देशमुख आणि परब यांना प्रत्येकी 20-20 कोटी मिळालेले होते असा सुद्धा आरोप झालेला होता आणि त्या प्रकरणी ईडी तपास करते. ईडीने परवांचा जबाब सुद्धा नोंदवून घेतलाय. 2020 पर्यंत परवांच्या मालकीचा असलेलं दापोलीतलं रिसॉर्टमध्ये सुद्धा CRZ नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप किरीट सोमायाने केलेला होता आणि त्याच्यानंतर हे रिसॉर्ट ताबडतोब पाडण्याचे आदेश हे देण्यात आलेले होते केंद्रीय पर्यावरण विभागाकडनं. आयकर विभागाच्या रडारवर सुद्धा हा रिसॉर्ट आहे आणि त्याच्यासोबतच या रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांच्या घरासह अन्य 7 ठिकाणी ईडीने छापेमारी सुद्धा केली आहे. चौथं नाव सुद्धा महत्वाचं आहे शिवसेनेतलं, ते म्हणजे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक. त्यांच्या मागे सुद्धा यंत्रणा आहे ईडी. टॉप सिक्युरिटी गैरव्यवहार प्रकरणात प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांची ईडीकडून चौकशी झाली आहे. 24 नोव्हेंबर 2020 प्रताप सरनाईक यांचं घर, कार्यालय, हॉटेल्स या विविध ठिकाणी छापे मारण्यात आले होते आणि त्याच्यानंतर त्यांचेच पुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक आणि स्वतः प्रताप सरनाईक यांची ईडीने चौकशी सुद्धा केलेली होती. ईडीकडून सरनाईक यांच्या विविध मालमत्तेवर छापे सुद्धा टाकण्यात आले आहेत. याच्यानंतर सुद्धा नाव आहे ते अगदी रिसेंट केस आहे, ती म्हणजे यशवंत जाधव आणि यामिनी जाधव.
यशवंत जाधव हे बीएमसी मधले स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले आहेत, तर यामिनी जाधव या यशवंत जाधव यांच्या पत्नी आहेत आणि सोबतच शिवसेनेच्या भायखळ्यातल्या आमदार सुद्धा आहेत. इथे सुद्धा यंत्रणांचा विचार करायचा झाला तर आयकर विभाग सुद्धा आहे आणि ईडी सुद्धा आहे. इन्कम टॅक्सने खरं तर यामिनी जाधव या आमदार असल्यामुळे त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार काही तपास केले आणि त्याच्यात असं समजलं की कोलकात्यातील शेल कंपनी प्रधान प्रायव्हेट लिमिटेडकडून आलेले 15 कोटी जाधव आणि कुटुंबियांनी भायखळ्यातील एक इमारत खरेदी करण्यासाठी वापरले आणि नंतर हेच पैसे प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेडला जाधव यांनी परत सुद्धा पाठवून दिले, ज्यानंतर प्रधान डीलर्स कंपनीने हेच पैसे न्यूज हॉक मल्टीमीडियाला पाठवल्याचं आयटीचं म्हणणं आहे. या सगळ्या व्यवहारांच्या माध्यमातून जाधव यांनी भायखळ्यातील बिलाकडी चेंबर्समध्ये 31 फ्लॅट्स घेतल्याचा आरोप आहे. बिल्डिंगच्या काही टेनंट्सना हवाल्यामार्फत पैसे दिल्याचा सुद्धा आरोप याच्यात करण्यात आलेला आहे आणि याच्यासोबतच हे फ्लॅट्स घेण्यासाठी त्यांनी परदेशात सुद्धा काही व्यवहार केलेले आहेत आणि ज्या व्यवहारावर संशय उपस्थित करत ईडीने यशवंत जाधव यांना समन्स सुद्धा पाठवलेला आहे फेमा कायद्याअंतर्गत आणि त्याच्या संदर्भात सुद्धा त्यांची चौकशी होण्याचीही आता शक्यता आहे. त्याच्यासोबतच 25 फेब्रुवारी 2022 केलेल्या इन्कम टॅक्सच्या छापेमारीत एक डायरी सापडलेली होती, ज्याच्यामध्ये मातोश्रीला गुढीपाडव्यानिमित्त 2 कोटींचे गिफ्ट देण्यात आले आणि मातोश्रीला 50 लाखांचं घड्याळ दिल्याचा उल्लेख करण्यात आलेला होता. आता याच्यात मातोश्री याचा अर्थ इथे सांगण्यात येत होता जाधव यांच्या साईडने की तो त्यांच्या आईंचा आहे, पण मातोश्री याचा अर्थ शिवसेनेच्या नेत्याने घेतला तर तो उद्धव ठाकरे यांच्या घराकडे सुद्धा जातो, यात काही वाद नाही. पण अर्थातच हा तपासाचा विषय आहे, याच्यात अजून कुठला निष्कर्ष हा निघालेला नाहीये. यासोबतच जाधव यांच्या सासू सुनंदा मोहिते यांच्या नावावर असलेलं हॉटेल इम्पेरियल क्राऊनचं सुद्धा किंवा त्याच्या संदर्भातले व्यवहार सुद्धा हे सुद्धा ईडीच्या रडारवर आहेत. सहावं नाव ते म्हणजे राहुल कनाल यांचं, याच्या तपास यंत्रणा आहे आयकर विभाग. 8 मार्च 2022 आदित्य ठाकरे यांच्या अगदी जवळचे मानले जाणारे राहुल कनाल यांचं घर आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले. काही अनअकाउंटेड ट्रान्झॅक्शन्स होते, म्हणजे काही व्यवहार झालेले होते जे कुठून कोणाला झालेले आहेत त्याचे कुठले रेकॉर्ड्स नाही आहेत, कुठे नोंद झालेली नाही, अशा प्रकारचे हे व्यवहार होते आणि त्याच्या संदर्भातच ही रेड पडल्याची माहिती आहे. याच्यासोबतच काही मीडिया रिपोर्टनुसार असं सुद्धा म्हटलं जातं की यशवंत जाधव प्रकरणात सुद्धा आयटीचा हा तपास होत होता, त्याही प्रकरणात आयकर विभागाने राहुल कनार यांच्यावर छापे टाकलेत असं सुद्धा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आलेलं होतं. तर हे पाहता तुम्हाला लक्षात येत असेल की आदित्य ठाकरे यांच्या जवळचे राहुल कनाल, रश्मी ठाकरे ज्या उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आहेत त्यांचेच भाऊ म्हणजे श्रीधर पाटणकर आणि उद्धव ठाकरेंच्या जे जवळचे आहेत मग त्यात संजय राऊत असू देत, प्रताप सरनाईक, अनिल परब यांच्या सगळ्यांभोवती ईडी नाही तर इन्कम टॅक्स कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ऍक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि म्हणूनच असं म्हटलं जात आहे की केंद्रीय तपास यंत्रणा या हळूहळू आता मातोश्रीभोवती सुद्धा वेढा घालू लागलेल्या आहेत का असं या चित्रांवरून दिसून येत आहे. या सगळ्यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं कॉमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. आत्ता जी सगळी प्रकरणं सांगितली त्या सगळ्या प्रकरणांचे रिपोर्ट्स वाचण्यासाठी, त्या सगळ्या प्रकरणांसंदर्भातले लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी मुंबई तक या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मुंबई तक .in या आमच्या वेबसाईटलाही जरूर भेट द्या.